मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये काही मनोरंजक उदाहरणांमधून वेगवेगळ्या मोजायला शिकूया अरे मिंटू काय करते आहेस शाळेचा गृहपाठ करते आहे काय गृहपाठ मिळाला आहे सरांनी मला माझ्या खोलीची लांबी मोजण्याचा गृहपाठ दिला आहे मिंटू तू खोलीची लांबी इथून इथपर्यंत कशी मोजशील माझ्या पायाच्या पावलांनी बघ जर मी माझ्या पायाच्या पावलांनी खोलीची लांबी मोजली तर खोलीची लांबी झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आणि म्हणून या खोलीची लांबी माझ्या पंधरा पावला एवढी आहे अगदी बरोबर आता या खोलीची लांबी आपल्या वहीतलीही म्हणजे माझ्या खोलीची लांबी आहे पंधरा पावले बरोबर बोललीस चल आता मी तुला आणखी काही वस्तू मोजायला देतो ठीक आहे चिंटू मिंटू तू या कॅरम बोर्डची लांबी कशी मोजशील या कॅरम बोर्डची लांबी मी माझ्या हाताच्या वीतीने सहजरित्या मोजेन ठीक आहे तर सांग या कॅरम बोर्डची लांबी किती आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा या कॅरम बोर्डची लांबी माझ्या हाताच्या सहा विती एवढी आहे शाब्बास मोजशील तर त्याची लांबी किती असेल 1, hmm, एक दोन आणि हे तीन हा कॅरम बोर्ड माझ्या तीन हाताने एवढा लांब आहे अगदी बरोबर तर मग आपण म्हणू शकतो का की तुझा एक हात तुझ्या दोन हातांच्या विते एवढा असेल आता तू या बुद्धिबळाच्या बोर्डच्या लांबीचा अंदाज लावू शकतेस का या बुद्धिबळाच्या बोर्डची लांबी कॅरम बोर्डपेक्षा अर्धी वाटत आहे कॅरम बोर्डची लांबी माझ्या हातांच्या सहा विती एवढी आहे म्हणजे बुद्धिबळाच्या बोटची लांबी माझ्या हातांच्या तीन विती एवढी असेल अरे वा बरोबर उत्तर मुलांना उदाहरणांमधून लांबीच्या वेगवेगळ्या वस्तूंचे मापन करायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण लांबीच्या मापन संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया i